असे आदर्श शिक्षक हे समाजाला निश्चितपणे पुढे नेऊ शकतात आणि त्यांच्या आदर्शामुळे त्यांचे विद्यार्थी एक आदर्श नागरिक होऊ शकतात. राफा नाईक विद्यालयाला जो एक मान सन्मान जो मिळाला त्यामध्ये सले थरांचा निश्चितपणे सियाज आहे. राफा नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर थळे यांनी 35 वर्ष 6 महिने श्रमिक शिक्षण मंडळाचे राफा नाईक विद्यालय येथे सेवा दिल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, संकल्प नाईक, समाजसेविका कल्पना नाईक, FG नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक उपस्थित होते. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सुधीर थळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी द मेट्रोशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की सुधीर थळे यांनी PT शिक्षक म्हणून सुरुवात केली आणि त्यांचे काम हे सर्वोत्कृष्ट राहिले. गेली 26 वर्ष 6 महिने या संस्थेमध्ये कार्यरत होते. त्यांनी नोकरी नाही केली, त्याने आपल्या एखादा शेतकरी शेतामध्ये जसं कष्ट करतो आणि त्याला त्याचं समाधान मिळतं, तसंच सुधीर थळेने या शाळेच्या सर्वार्थाने उत्कर्षाकरता या ठिकाणी आपल्या आयुष्याची 26 वर्ष 6 महिने घालवली आणि असे आदर्श शिक्षक हे समाजाला निश्चितपणे पुढे नेऊ शकतात आणि त्यांच्या आदर्शामुळे त्यांचे विद्यार्थी एक आदर्श नागरिक होऊ शकतात. आणि म्हणून राफा नाईक विद्यालयाला जो एक मान सन्मान जो मिळाला त्यामध्ये सले थरांचा निश्चितपणे सियाचा वाटा. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधीर थळे यांनी देखील आपली भावना यावेळी व्यक्त केली. आज सेवा पूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना संस्थेचे संस्थापक या नगरीचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांनी येऊन आम्हाला आशीर्वाद दिलेला आहेच. आजपर्यंत शाळेच्या एकंद प्रवाहात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असा हेतू डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत जे कार्य केलं, पहिल्यांदा एक PT शिक्षक म्हणून या कार्यशाळेत कार्यरत झालो, नंतर उपमुख्याध्यापक पदाची जबाबदारी मिळाली, त्यानंतर मुख्याध्यापक गेली 8 वर्ष कार्य करत असताना शाळेचा विद्यार्थी ज्या ज्या स्पर्धेत गेला तिथे शाळेचं नाव किंवा त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी जिंकलाच पाहिजे अशी भावना मनात ठेवून प्रत्येक शिक्षकांनी त्या त्यापरीने प्रयत्न केले आहेत. जसं साहेबांनी सांगितलं की कॅप्टनलाच त्याचा सगळा मान मिळतो, तर हे सगळं टीमवर्क आहे. माझ्या प्रत्येक सहकार्याने अगदी KG पासून ते आजपर्यंतच्या ज्या आमच्या प्रवास जे बरोबर होते सगळ्यांचं सहकार्य आहे, सगळ्यांनी मोलाची साथ दिलेली आहे, सगळ्यांनी कष्ट केले आहे, त्याचं आज फळ आहे. आणि आज राफा नाईकचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजतोय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जर गेलेलं आहे आणि असाच पुढे गाजत राहील असा आशीर्वाद आम्हाला साहेबांनी दिलेला आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशा पद्धतीचं शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रगती घडत राहो, हीच प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.